गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, वेलकम टू इंग्लिश क्लास। क्लास सिक्स स्टैंडर्ड, सब्जेक्ट इंग्लिश। सो फर्स्ट आई आस्क यू सम क्वेश्चंस, आंसर गेस इन योर माइंड। ओके, फर्स्ट व्हाट टाइम डू यू गेट अप इन द मॉर्निंग। तुम्ही सकाळी किती वाजता उठता? कोणी 7 उठत असेल, कोणी 8 उठत असेल, प्रत्येकाचा वेगवेगळा टाइम असेल, बरोबर ना? ओके, व्हाट डू यू सी ऑन द क्लॉक। क्लॉक मीन्स घड्याळ। तुम्ही घड्याळामध्ये काय पाहता बरं? यस, काय पाहता? वेळ। वेळ मीन्स टाइम। ओके, सो स्टूडंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट युनिट पोयम, सब युनिट 3.1 टाइम। पोयम टाइम रिटन बाय क्रिस्टिना रोजेटी। क्रिस्टिना रोजेटी वॉज एन इंग्लिश पोएट हू रोट वेरियस रोमांटिक डिवोशनल एंड चिल्ड्रन पोयम्स। गोब्लिन मार्केट एंड रिमेंबर रिमेन्स फेमस। शी रोट द वर्ड्स ऑफ टू क्रिसमस कैरोल्स वेल नोन इन यूके। इन द बिग्स मिडविंटर लेटर सेड बाय गुस्ताव होल्स्ट एंड बाय हॅरोल्ड डार्क एंड लव कम डाउन ऍट क्रिसमस सेट बाय हॅरोल्ड डार्क अँड बाय अदर कंपोजर्स। शी वॉज अ सिस्टर ऑफ द आर्टिस्ट अँड पोएट डांटे गॅब्रियल रोजेटी फीचरिंग इन सेवरल ऑफ द ऑफिस पेंटिंग्स। ओके, सो स्टूडंट, ओपन युअर टेक्स्ट बुक अँड नोटबुक। टेक्स्ट बुक पेज नंबर 54। फर्स्ट ऑफ ऑल आय रीड होल पोयम 3.1 टाइम। हाउ मेनी सेकेंड्स इन अ मिनिट? 16 अँड नो मोर इन इट। हाउ मेनी मिनिट्स इन एन अवर? 60 फॉर सन अँड शॉवर। हाउ मेनी अवर्स इन अ डे? 24 फॉर वर्क अँड प्ले। हाउ मेनी डेज इन अ वीक? 7 बोथ टू हिअर अँड स्पीक। हाउ मेनी वीक्स इन अ मंथ? 4 एज अ स्वीट मून रन। हाउ मेनी मंथ्स इन अ इयर? 12 द अल्मनक मेक्स क्लिअर। हाउ मेनी इयर्स इन अन एज? 100 सेज द सेज। हाउ मेनी एजेस इन टाइम? नो वन नोज द राईम। ओके, सो स्टूडंट, ओपन युअर नोटबुक अँड नोट डाऊन द न्यू वर्ड्स। ओके, फर्स्ट वीक। वीक मीन्स डे ऑफ द वीक। हियर, हियर मीन्स लिसन। स्वीट, स्वीट मीन्स मूविंग प्रोसेडिंग विथ ग्रेट स्पीड। अल्मनक, अल्मनक मीन्स इयर बुक। देन सेज, सेज मीन्स स्मार्ट वॉइस मॅन। ओके, सो स्टूडंट, एक्सप्लेन स्टांजा बाय स्टांजा। लिसन केअरफुली अँड अंडरस्टँड। फर्स्ट, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट। तुम्ही घड्याळात बघत असाल, घड्याळात किती काटे असतात? 3। एक काय असतो? तास काटा, मिनिट काटा आणि सेकंड काटा। ओके, इट इज टाइम, इट इज इम्पॉर्टंट टू लर्न दिस पोएम बिकॉज ऑल दिस मटेरियल रिलेटेड टू टाइम अँड रिलेटेड टू मॅथमॅटिक्स। ही पोएम जशी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी उपयुक्त आहे, तशीच आपल्याला मॅथमॅटिक्स म्हणजे गणितासाठी सुद्धा उपयुक्त आहे। ओके, फर्स्ट, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? ओके, 60 अँड नो मोर इन इट। काय क्वेश्चन विचारलंय बघा, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? एका मिनिटामध्ये किती सेकंड्स येतात? 60 अँड नो मोर इन इट। किती येतात? 60 सेकंड्स म्हणजे 1 मिनिट अँड नो मोर इन इट। 60 सेकंदाच्या पुढे काही येत नाही। ओके, म्हणजेच 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट। ओके, देन हाऊ मेनी मिनिट्स इन अन अवर? 60 फॉर सन अँड शॉवर। किती मिनिट्स म्हणजे एक अवर? 60 मिनिट्स म्हणजे एक तास। ओके, 60 मिनिट्स म्हणजे एक तास।
for sun and shower. Sun and shower is idiomatic phrase. ओके ही काय आहे फ्रेज आहे सन अँड शॉवर म्हणजे सुख दुःखासारखे आले हे असतात 60 मिनिट्स म्हणजेच एक तास देन हाऊ मेनी आवर्स इन अ डे ओके एका दिवसात किती तास असतात किती तासांचा एक दिवस असतो यस 24 तास म्हणजेच एक दिवस फोर अँड वर्क फॉर वर्क अँड प्ले ते कशासाठी असतात बरं आपल्याला कामासाठी आणि खेळण्यासाठी देन हाऊ मेनी डेज इन अ वीक 7 बोथ टू हिअर अँड स्पीक हाऊ मेनी डेज म्हणजे किती दिवसांचा एक आठवडा होतो वीक्स म्हणजे आठवडा किती दिवसांचा आठवडा होतो यस 7 आपण बघतो संडे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे हे 7 दिवस म्हणजे एक आठवडा बोथ टू हिअर अँड स्पीक कशासाठी असतात बरं ते आपल्याला ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी देन हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ हाऊ मेनी वीक्स म्हणजे किती आठवडे म्हणजे एक महिना यस 4 आठवडे म्हणजे एक महिना 4 ॲज द स्वीट मून रन स्वीट म्हणजे सावकाश जसं चंद्र सावकाश फिरतो पृथ्वीभोवती तसं त्याचप्रमाणे हे हा काळही निघून जातो हाऊ मेनी मंथ इन अ इयर किती असतात बरं एका वर्षामध्ये किती महिने असतात यस 12 जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल बरोबर द अल्मनक मेक्स क्लिअर अल्मनक मीन्स पंचांग पंचांगामध्ये हे क्लिअर केलेलं आहे पंचांग म्हणजे एक इयर बुक असतं हे ज्याच्यामध्ये दिवस पूर्ण वेळ असतं त्याच्यामध्ये पुन्हा काय असतं बरं सूर्योदय सूर्यास्त पूर्ण त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं त्याला काय म्हणतात अल्मनक अल्मनक्समध्ये क्लिअर केलेलं आहे की 12 मंथ मीन्स 1 इयर देन हाऊ मेनी इयर्स इन अँड एज ओके 100 सेज द सेज किती वर्ष म्हणजे एक काळ होतो बरं यस 100 वर्ष म्हणजे एक काळ एक युग होतं ओके एक युग एज मीन्स युग युग हे किती वर्षाचं असतं 100 वर्ष म्हणजे एक युग ओके देन हाऊ मेनी एजेस इन अ टाईम नो वन नोज द राहीम म्हणजेच हाऊ मेनी एजेस एजेस म्हणजे युग आणि टाईम म्हणजे काळ काळामध्ये किती युग असू शकतात यस नो वन नोज द राईम हे कोणालाही माहीत नाही ओके आय होप यू अंडरस्टँड सो स्टुडंट रिदम इन पोयम अँड हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट 60 अँड नो मोर इन इट How many minutes in an hour? 64 sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the sweet moon runs. How many months in a year? 12 the almanac makes clear. How many years in an age? 100 says the sage. How many ages in time? No one knows the rhyme. No one knows the rhyme. No one knows the rhyme. Thank you. So students, first I ask you some questions. List all the words related with time from the poem. कवितेमध्ये टाइम या शब्दाशी रिलेटेड कोणकोणते शब्द आलेले आहेत बघा यस कोणकोणकोणते आलेले आहेत
seconds, minute, hour, day, week, month, year, age. Okay? So, open your notebook and note down homework. Write other tense of how many questions and answers. म्हणजेच हाउ मेनी प्रश्नोत्तरांच्या दुसऱ्या साखळ्या तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि लिहायच्या आहेत.